वेलकम बैक टू आवर चैनल। सो आज आहे संकष्टी। सो मागच्या संकष्टीला सुद्धा तुम्ही आमचा ब्लॉग बघितलाच असेल नक्की। मागच्या संकष्टीला बाळे या गावात गेलेलो आम्ही संकष्टीच्या निमित्ताने स्वयंभू गणपती। तर यावेळेस आम्ही आता चाललोय महड गणपतीला, जिकडे संकष्टीसाठी खूप गर्दी असते। आणि आम्ही आधी मी लहान होतो तेव्हा जायचो, पण त्याच्यानंतर मी दुसरीकडे सगळीकडे जायला लागलो। सो ह्यावेळेस आम्ही महडला चाललोय आणि काय काय करणार आहे, पप्पांनी तिकडे काय काय करायचं ठरवलंय, ऑलरेडी ठरवलंय। आणि आम्हाला ऍक्च्युअली खूप जास्त पाऊस पडतोय, सो वी डोंट नो। आम्ही भरपूर गोष्टी पप्पांनी प्लॅन केल्यात, पण ते वर्कआउट होणार आहे का नाही माहित नाही। इट्स ऑलरेडी 4 o'clock झालेले आहेत, बिकॉज आम्ही ऑफिसला गेलो कोर्टात। पप्पांनी बोलावून घेतलं की जायचंय लवकर लवकर या, सो आम्ही हाफ डे घेऊन आलो आहोत। आज तसं पण सॅटरडे, तो मोस्टली आम्ही सॅटरडेला कमीच काम घेतो, पण आज होतं सो गेलो। एनीवेज स्टे ट्यून विथ अस। फाल्गुनीची कुर्ती बघा किती छान आहे। मी आज एकदम कम्फर्टेबल ड्रेस घातलाय, बिकॉज बाहेर एकदम पाऊस पडतोय। आणि हे मला ही बेसिकली कुर्ती खूप जास्त आवडते, तुम्हाला ओव्हरऑल लुक नक्कीच दाखवते मी। आणि त्यांचा इंस्टाग्राम पेज सुद्धा मेन्शन करते माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये। सो त्यांच्याकडे भरपूर सारे व्हरायटीज आहेत कुर्तीजमध्ये, एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये। आणि मी जी आज वेअर केली ना कुर्ती, ती ऑफिस यूज डेली यूजसाठी खूप बेस्ट आहे। म्हणजे तुम्ही ऑफिसला वेअर पण केली पावसाळ्यात, तर इझिली तुम्ही ड्राय होऊ शकता तशी कुर्ती आहे। सो डेफिनेटली चेक आउट हर इंस्टाग्राम पेज। येस, चला आमच्या बरोबर। तुम्हाला पण गणपतीचं दर्शन जर आपल्याला घेता आलं, म्हणजे मोबाईलमध्ये शूट करता आलं, तर नक्कीच करू आणि तुम्हाला पण दर्शन देऊ। आणि आमच्या बरोबर आता कोण कोण तुम्हाला दाखवतो, 2 मिनटं फक्त, तोपर्यंत स्टे ट्यून। आमच्या बरोबर आहेत पप्पा, आई आणि चेतना आणि दादा, तर ॲज युजल त्या कामामध्ये बिझी असल्यामुळे ना आला ना चेतना, का नाही आला दादा? हो कामात बिझी, तब्येत पण ठीक नाही। अच्छा, तब्येत पण ठीक नाही, आम्हाला माहित नाही, चेतनाला एकटीलाच माहिती आहे। सो चला आमच्या बरोबर, तुम्हाला पण जर गणपतीचं दर्शन पाहिजे असेल तर असेच कनेक्ट राहा आमच्या बरोबर, आमच्या चॅनेलला घेऊन। आणि तोपर्यंत सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो शुभ नयना। पावसाचं वातावरण आहे पण तरी पण पब्लिक काही कमी नाहीये। पब्लिकची अष्टविनायक मधलं एक आहे, कधी पण या, गर्दीच असते कधी या, म्हणजे वीक डेज ला आले तरी पण गर्दी असते। तो चला ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर हो, लीन निरंतर हो सूर निरागस हो, सूर निरागस हो गणपती सूर निरागस। आता लाईन नाहीये, गर्दी नाहीये ना, घेतून चालू झाली।
एक तास झाला लाईन मध्ये होता मी, पण कंटाळा ना आला. कंटाळा आला का? पण एक हॅपी फील होत की याच्या दिवशी, संकष्टीच्या दिवशी मंदिरात जाऊन दर्शन घेणं. वाईब्स वेगळ्या असतात आणि माझ्यापेक्षा जास्त वाईब्स कोणी हे नाही की स्टील केलं मला वाटतं. कारण की मी खूप प्रत्येक एक संकष्टी मी आत्ता कोविडमध्ये मिस केले फक्त, नाहीतर त्याच्या आधी मी कोणतीच संकष्टी मिस नाही केली. की एकतर सिद्धिविनायक नाहीतर दगडूशेठ पुण्याचं, या दोघांमध्ये मी जातच असायचो प्रत्येक एक वेळेस. पण आता कोविडनंतर पॉसिबल नाही होते, ऑफिसचा टाईम आणि सगळं मॅनेज नाही होत, त्यामुळे मी इकडे जवळजवळच सगळं करतो आहे. सो छान वाटतं. लाईन बघा अजूनपर्यंत किती आहे. सो खूप छान दर्शन झालंय. नाही केलंय, थोडंसं शूट केलंय, त्याच्यानंतर करून नाही दिलं. अष्टविनायक मध्ये पहिली अशी मूर्त आहे की तिला हात लावून देतात आणि खूप साध्या पद्धतीने, म्हणजे जास्त गर्दी न करता आतमध्ये तेवढ्या तेवढ्या लोकांनाच आतमध्ये पाठवून हा मूर्तीच्या चरणाला हात लावून देतात. सो तुम्ही पण कधी या साईडला आले, म्हणजे खोपोली साईडला आले, तर महडला अष्टविनायकमध्ये एक महडला गणपती आहे. हां, खोपोलीपासून 5 किलोमीटर आईने सांगितलं, तर तिथे तुम्ही या नक्की आणि दर्शन घ्या. लाईन आम्ही जाऊन आलो आणि आता लाईन तुम्हाला दाखवतो बघा. पुढच्या वेळेस संकष्टीला आता कोणती कोणतं हे पाहिजे पुढच्या वेळेस संकष्टीला? लेट्स सी कुठे पॉसिबल, जिथे चेतना तू पाहिजे. हा, तुम्ही सांगा सगळ्यांनी कमेंट सेक्शन मध्ये की कोणत्या ठिकाणी आम्ही संकष्टीला पुढच्या वेळेस. लास्ट टाइम खूप मोठी, जास्त लांब नका सांगू, कारण की तेवढं ट्रॅव्हलिंग आम्हाला झालं पाहिजे, कारण की ऑलरेडी गर्दी असते. जर कोणी दर्शन करून देणार असेल झटपट VIP मध्ये, तर आम्ही येऊ लांब असेल. लास्ट टाइम ते करून आल्यानंतर ऑफिस केलं, आज ऑफिस नंतर हे सगळं केलं. सॅटरडे होता, थोडं कमी होतं म्हणून पॉसिबल झालं. सो कमेंट सेक्शन मध्ये सांगा. पूर्ण ठिकाणी जायची असते, पण कुठल्या कारणास्तव कधी कधी पॉसिबल होत नाही गोष्टी, बट स्टील तुम्ही कमेंट करा, आम्ही जेवढं पॉसिबल असतं तेवढं ट्राय करू. जास्त लांबचं सांगू नका, जिथे जास्त गर्दी असेल तिकडे जर तुम्ही आतमध्ये घेऊन जाणार असेल तर बिंदास सांगा. तिथे सुद्धा खूप छान असं दर्शन झालं, टाइम कन्झ्युमिंग होतं, पण
जे दर्शनाला ते लोक टाइम देतात ना ते खूप छान आहे, असं धक्काबुक्की नाही किंवा काही नाही, आणि थांबायचं त्याने थांबा बसून. अँड मोर इम्पॉर्टंटली आम्हाला असं रिअलाइज झालं की तुम्ही सुद्धा ट्राय करू शकतो नेक्स्ट टाइम त्यांना महडला यायचंय. सो इव्हिनिंगच्या टाइमला समज आलो तर कमी गर्दी असते असं आम्हाला वाटलं. सो नेक्स्ट टाइम जस्ट स्मॉल टिप, माहित नाही नेक्स्ट टाइम बट तुम्ही ट्राय करू शकतात की मॉर्निंग पेक्षा इव्हनिंगला लाईक 6 पोस्ट 6 वगैरे येऊन बघू शकतात, म्हणजे झटपट होऊ शकतो दर्शन मला वाटतं. ठीक आहे, आता असेच कनेक्ट रहा आमच्या बरोबर घरी गेल्यावर. आता आज उपवासाचं जेवण काय आहे ते बघायला थोडंसं मी एक्सायटेड आहे, आणि व्हेज खायचं म्हटल्यावर तर अजून एक्सायटेड आहे मी उपवासाच्या दिवशी. नाही पण चला असेच कनेक्ट रहा आमच्या बरोबर. आणि ते पप्पांची शॉपिंग चालू झाली, आई आणि पप्पांची दाखवतो तुम्हाला. शेंगा हवेत का? शेंगा दिसला नाही का? चालू पैसे हे घ्यायचे का? हा थोडस काय दिसलं नाही का? चालू तुमचे काय काय आहेत माझ्याकडे? अभी फाल्गुनी तुमच्या मुळेच बनले अभुनी.